मोजून पाणीपट्टीचं मीटर बसवणे कॅन्सल होणार आहे का आणि कायमचा माल नको आहे ही शासनाची भूमिका मला सांगावी. माननीय सभापती महोदया, आपल्याला कल्पना आहे की पाण्याचे दर शासन ठरवत नाही, ते महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण त्या ठिकाणी ठरवतं. आता या प्राधिकरणाकडे ज्यावेळेस पाण्याचे दर ठरवण्याच्या संदर्भातली जी काही पिटिशन करावी लागते ती गेली दुपारी तर हे आज नाही 29 मार्च 2022 ला त्या ठिकाणी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने हा निर्णय दिला आणि त्या निर्णयात त्यांनी सांगितलं की क्षेत्र आधारित दर त्यांनी संपवून टाकले आणि प्रवाहीचे दर हे त्या ठिकाणी त्यांनी निश्चित केले. त्यामुळे निश्चितच जो काही एखाद्याला 500 रुपयाचं बिल यायचं ते 5000 रुपयावर गेलं, एक मोठी वाढ त्याच्यामध्ये झाली. खरं तर 29 मार्च 2022 ज्यावेळी अशा प्रकारचे हे दर आले होते तात्काळ सरकारने त्या संदर्भात अपील फाईल करायला पाहिजे होती आणि सांगायला पाहिजे होतं की हे दर काही परवडणारे नाही आहे, तुम्ही पुन्हा आम्हाला प्रवाहीचे दर द्या. पण तसं काही झालं नाही. नंतर ज्यावेळी हे लक्षात आलं आणि निश्चितपणे लोकांनी आम्हाला सांगितलं, वसे पाटील साहेब स्वतः मला बोलले, आम्ही कॅबिनेटला हा विषय घेतला, दोन प्रकारे याच्यावर कारवाई आपण केली. पहिली कारवाई ही केली की आता ते जलमापक यंत्र वगैरे जे काही बसवायचं आहे त्याची तारीख वाढवून घेतली आणि त्यामुळे याच्यावर स्थगिती आपण घेतली. ही स्थगिती कधीपर्यंत आहे? 30/6/2025 पर्यंत, म्हणजे जवळपास अजून 1 वर्ष याच्यावर स्थगिती आपण घेतलेली आहे. पण हा तात्पुरता उपाय आहे. आपल्याला असं वाटतं की जलमापक यंत्र तर आपल्याला बसवायचे आहे, किती पाणी वापरलं जातं, पण त्या जलमापक यंत्राप्रमाणे आपल्याला वसुली करायची नाही आहे, त्यामुळे ती वेगळी गोष्ट आहे. क्षेत्र आधारितच आपल्याला जी पूर्वीप्रमाणे वसुली आहे ती करायची असल्यामुळे आम्ही कॅबिनेटला त्या ठिकाणी विषय घेऊन आणि जो काही महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या अंतर्गत सरकारला विशेष अधिकार आहे त्या विशेष अधिकाराचा वापर करून आम्ही आता MWRRAला हे कळवलेलं आहे की आम्हाला प्रवाही दर हे मान्य नाही आहेत, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी क्षेत्र जे आपण त्याला क्षेत्र आधारित दर जे पूर्वीचे दर आहेत तेच दर आपण कायम करावे अशा प्रकारे राज्य सरकारने केलंय. याचा अर्थ हा आहे आताचे दर 1 वर्षाकरता स्थगित आहेत आणि जुनेच दर आणा अशा प्रकारे राज्य सरकारने विशेष अधिकारातली पिटिशन केलेली आहे. विशेष अधिकारातली पिटिशन ती त्यांना मान्य करावी लागते. फार तर ते राज्य सरकारला हे सांगू शकतात की तुम्ही ऍडिशनल पैसे MSEBला द्या, पण ते दर एकदा विशेष अधिकारात आपण पिटिशन केल्यानंतर त्यांना ते दर वेगळे करता येत नाहीत. त्यामुळे हे जे काही आपल्या उपसा सिंचन योजना आहेत या सगळ्या योजनांचे जे काही शेतकरी आहेत यांचं हित लक्षात घेऊन सगळी कारवाई ही राज्य सरकारने पूर्ण केलेली आहे.